मुंबई महाराष्ट्राची राजधानी आणि देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेचं केंद्रबिंदू, ज्याची जीवनरेखा तिथल्या लोकल ट्रेन्सच नाही तर भारतीय रेल्वेद्वारे संपूर्ण देशाला जोडून घेणारं रेल्वे नेटवर्क पण आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वे प्रवाशांना उत्तम सुविधा प्रदान करण्यास वचनबद्ध आहे आणि ह्याच मालिकेत एक मोठं पाऊल आहे अमृत भारत स्टेशन स्कीम. महाराष्ट्रातील 123 स्थानकांना निवडलं आहे ज्यांचं पुनर्विकास आणि सौंदर्यीकरण केलं जाणार आहे. मुंबई विभागातील 3 स्थानके परळ, कांजूरमार्ग आणि विक्रोळी या अमृत यात्रेचा भाग असणार आहेत. परळ रेल्वे स्थानक. लाखो रुग्ण उत्तम उपचारासाठी, अभ्यासासाठी टाटा कॅन्सर हॉस्पिटल, KEM हॉस्पिटल, वाडिया हॉस्पिटल, गांधी TB हॉस्पिटलमध्ये येतात आणि मागील काही वर्षांपासून परळ कॉर्पोरेट्स किंवा IT इंडस्ट्रीसाठी एका हबच्या रूपात पुढे येत आहे. अमृत भारत स्टेशन स्कीमच्या अंतर्गत 19.41 कोटी रुपयांचा निधी खर्च करून नूतनीकरणासाठी तयार होत आहे, जे दररोज सुमारे 37,000 प्रवाशांना सुखद अनुभव प्रदान करेल. कांजूरमार्ग रेल्वे स्थानक, ज्याचं रेल्वे स्थानक IIT मुंबई, केंद्रीय विद्यालय पवई व इतर महत्वाच्या औद्योगिक ठिकाणांपर्यंत पोहोचण्यासाठी एक महत्वाचं केंद्रस्थान आहे. कांजूरमार्ग रेल्वे स्थानकाचं अमृत भारत स्टेशन स्कीमच्या अंतर्गत 27.01 कोटी रुपयांचा निधी खर्च करून पुनर्विकास करण्यात येत आहे, ज्याचा 93,000 अधिक प्रवाशांना लाभ मिळेल. विक्रोळी रेल्वे स्थानक. बरीच औद्योगिक केंद्र SEZs IT पार्कशी संलग्न असल्यामुळे हे उपनगर खूप विकसित होत आहे आणि आता अमृत भारत स्टेशन स्कीमच्या अंतर्गत विक्रोळी रेल्वे स्थानक पण पुनर्विकसित केलं जात आहे. 19.20 कोटी रुपयांचा निधी खर्च करून बनणाऱ्या विक्रोळी स्थानकाचा पुनर्विकास व सुशोभीकरणाने दररोज प्रवास करणाऱ्या 94,000 जास्त प्रवाशांना लाभ मिळेल. तिन्ही स्थानकांमध्ये तेथील प्रवासी किंवा स्थानकाच्या गरजेप्रमाणे पुनर्विकास व सुशोभीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे, ज्यात समावेश आहे नवीन भवनाचं बांधकाम, सांडपाण्याच्या प्रक्रियेसाठी मॉड्युलर STP सुविधेसहित नवीन टॉयलेट ब्लॉकचं बांधकाम, प्लॅटफॉर्म्सची रिसर्फेसिंग किंवा लँडस्केपिंग, प्लॅटफॉर्म्स व इमारतीमध्ये उत्तम प्रकाश किंवा व्हेंटिलेशन, पूर्वीपेक्षाही उत्तम फुट ओव्हर ब्रिज आणि सोयीसाठी लिफ्ट्स किंवा एस्केलेटर्स, प्रवाशांच्या मार्गदर्शनासाठी नवीन ट्रेन इंडिकेशन बोर्ड्स किंवा फलक, सोबतच सर्व सुविधा दिव्यांग व्यक्तींना लक्षात ठेवून बनवण्यात आल्या आहेत. अमृत भारत स्टेशन स्कीमच्या अंतर्गत येणाऱ्या परळ, कांजूरमार्ग आणि विक्रोळी रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासामुळे प्रवाशांना सुखद अनुभव प्राप्त होईल, प्रवाशांच्या संख्येमध्येही वाढ होईल आणि मुंबई बरोबरच संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रगतीला गती मिळेल.